दादांनी मगाशी उल्लेख केला, विचार करा 2014 मध्ये काय वातावरण तयार करण्यात आलं होतं. रोज सकाळी उठले की एकावर आरोप, रोज सकाळी उठले की दुसऱ्यावर आरोप, नुसती आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या असं महाराष्ट्राला वाटलं होतं की आघाडी सरकारनं खरोखर एवढे धार्मिक भावनांचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे आणि ती पाळली गेली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा ते स्वराज्य कुणा एका जातीचं एका धर्माचं नव्हतं, हे 18 पगड जातींचं 16 अलुतेदारांचं 12 बलुतेदारांचं स्वराज्य होतं. आणि त्यामुळे ही गोष्ट केलीच.